कुठ आहेत सकाळपासून दिसून गेले ते काय तिकडे झेंडा का चौकात दिसले होते काय गोष्टी सांगते काय नाही लोक तिकडे फकडा मारते आणि लोकायला नीरा घाऊन टाकते घरचे काम कशी झालं आणखी ते लोनचा साठी लागते किती दिवसापासून समोर गेले ना सामान आणत ना कोणत्या त्या लोन ऐकते आणवरती कुठं आहेत काय आवाज गेलो काय बाबा नाव काढलं माणूस केलं या महादेवनं माझ्या विंत काय दिली काळी का हो आता लावून बायको तर लस गरम दिसून राहिली नाक तर बिलकुल फसन फुगेल दिसून राहिलं म्हणजे एखाद्या डिवऱ्या मशी सारखं काय म्हणत होते आता जरास माणसानं अर्ध एक घंटा इकडे आजूबाजून हो काही धंदे नसतेच का म्हणून गेलो होतो बाहेर हो पाहिलं ना तुमचे कामधंदे माहीत आहेत ना मला कोणते काम आहेत तुम्हाला ते आंबे जिंबेचे आहे का ते काय ते लोणचं गिंच काही करा का हिवाळ्यात करावं का आंबे सरल्यावर पुन्हा त्याच फिक्रीत होतो ना मी ते घोटी उतरले म्हणते ना त्या पप्प्यानं पाहायतो ना त्याची आंबे आहेत का त बर्की चिरकी लोणच्याचे काही लो नको आणू बाजारातले आण चांगले आंबे पाहून चांगले पकडलेले आंबे आणा नाही मग ते लोणचं सारखं ते जा लवकर आता तुम्ही आणि लवकरात लवकर घेऊन या लवकर आज लोणचं झालंच पाहिजे ते सामान बी घेऊन येतच नाही घालणार तू मग व्हॉट्सअपवर काय काय सामान पाहिजे ते पाठवून देतो मी पाहतो मग तिथं मोबाईलवर मग काय काय आहे घेऊन येतो चल मी आता तर मग आधी चल बोल ते आपल्याला अंडे घ्यायला ते ना पहिले चला ना लवकर तिकडे आम्ही थांबले का मस्त गरम गरम शेंगा खाऊन आपण पहिले चांगल्या भर शेंगा घेऊन मस्त गरम गरम खाऊ ना काय का आकास्त मजा असते हे पावसाळ्यात मी अरे बा ऐकलं का नाही का राहिले दरवर्षीचा गिराय ना मी किलो दोन किलो किलो, 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 किलो दोन किलो रोजच्या बाई असते ना आपल्याले काय भाव लाव राहिला आपल्याले भाजले शेंगा दो चार सालचे अरे इस बार तू गाडी लगाई बाईस साल बोल रहे दो चार सालचे पैशांता करके अरे बाबा अब्याबी लगाय म्हणजे कलची गाडी मग लोक असे मग तोंडावर पाड तिथे

साठ रुपये अरे बा जगी पण पचिसपयाही वो भाजने का खर्च ये इधर जलतन फलतन लग्न नाही हमको आणि गाडी का भाडा भी आहे ना मेरी गाडी भी नाही ना मेरी क्या राजा सत्तर रुपये लगा देता मय हा चल दे दे चल दे बांधे कर गरम कर जल्दी चल ले पाहिजे दे अंदरच्या नको घेऊन का बारक्या बारक्यात घेतले का वरच्या वरच्या घेऊ जरा घुन घे बरोबर गिराईक भेटलं रे बा पहिलंच भाऊनीचं गिराईक म्हणजे हे दे करते बा चला ओरिजिनल गैरीवाले बिलकुल पकलेली कैरी गैरी लोणच्याची कैरी वावरातली स्वतःच्या वावरातली गावरान बिलकुल स्वतःच्या वयका हराशीतली घेतली हो बाबा अरे कुठची असो कैरी पाना बहिले माल पाहून बोला ना जाऊ दे पाहिली मग कैरी काय भाव आहे ते सांगा भाव सांगा बघली पहिली नाही तर बस पहिले देता थैली टाकून आणि मग काहीच्या काही भाव सांगता तुम्ही जाऊ बा ते बाजून दुकान आहे का नाही त्याच्या सुपर माल दिसू राहिला फोडून बी देऊ राहिला ते हा सत्तर रुपये किलो लागेल शेवटचा भाव एकच भाव सत्तर रुपये किलो कैरी हा समजलं का जाऊ द्या द्यायला काय बोलभाषा नाही राहिला हे घ्यायला सत्तर रुपयान टकलू काय भावा आंबे गिंबे कुठून आणले रे बा आंबे कुठून का कारखान्यातून आणले का आंबे झाडाचेच होत ना बा आमच्या वावरातल्या झाडाचे आणले ना आम्ही तुडून कालच उतरला ना आमचा आंबा आला तर हे कैरीचा आंबा आम्हाला कास लागते म्हणून आलो बघ घेऊन आता बसलो रस्त्यावर काय करता फोडून गिळून बी देतात वाटते नाही फळून गिळूनची व्यवस्था वाटते जोड पावशी दिवशी सबन रेडी दुसरं आलं फोडून नाही देतो आम्ही मिठाई लावून देतो आणि तुम्हाला मग सांगतो मसाला पाणी बी करून देतो त्याचं लोणचंही बनवून देतो आम्ही सबन आहे आमच्याजवळ पुरं पुड्या पाळ्या सबांत लागले का तुत मसाल्या बसून सब सामान सुमानले का सब रेडीच बिलकुल घरी बिलकुल बाहेर काही कामच नाही मग नाही नाही फक्त आपल्याला फोडूनच पाहिजे बा आम्ही आमच्या घरी मस्त कसं करायचं ते आपल्या बाया करते तर मी मला ते नको सांगू फक्त मला फोडून काय भाव देते तिथे सांग एकच बोलतो बा साहेब आपल्या वावरातला माल आहे आणि पडीचा गिडीचा काही माल नाही मस्त बिलकुल पक्का माल आहे आपला तुम्ही मले साठ रुपये किलो न कैरीचे भाव द्या आणि जर तुम्हाला फोडून लागत असेल तर त्याचे दहा रुपये न अलग काय गा फोळाचे आयोग दहा रुपये लावत रे बा करून पन्नास साठ बा काय गायले का लस हुशार दिसू राहिला माणूस आणलं का मी मजुरीनं ते फोळासाठी त्याची मजुरी काही काही का लस हुशार हवी का तुम्ही लगा शहरातील लोक लगा म्हण का घुमत आले का नाही म्हणतो बरंच हुशार दिसू राहिले का जाऊ दे पासष्ट रुपयाने लावून दे फोडण्यासाठी पंचावन्न रुपये आंब्याचे दहा रुपये फोळाचे जलदी लवकर बिलकुल दे चांगले ते दहा किलो दे, दे बिलकुल फोडून भाव <laughs> साहेब आमच्यातनी तुम्ही राजे हो पाच रुपये दहा रुपये पाच रुपये दहा रुपये कमी जास्त करता तुम्ही ते किराणा दुकानात जाता तर तिथं तुम्ही साखरेच्या भावात करता का पाच पैसे कमी कोणत्या त्या साबणीच्या भावाची कमी करता का जे साडेपाच रुपयाची साडेपाच पंधराची म्हटलं तर पंधराची पन्नास रुपयाचं पाकिट म्हटलं पन्नास रुपयाचं पाकिट तिथं करता का तुम्ही शिकात्या आणि आमचे राजे कास्ता करायची एकच खेप आंबे येते ना तुम्ही राजे किती शिकात्या करता हो पाच पाच रुपयासाठी किती पाहिजे राहि तुम्ही करा ना जरा मोकळे हा आमच्यासाठी बी मरणी मरू राहिलो ना आम्ही कास्तकार लोक कायलेच भाव नाही ना आमच्या काही निसर्गाचा कोप काही या भाववारीचा कोप काही या कोरोनाचा कायलेच काही भाव नाही ना आमच्या मालाले आमचे माल आले की सरा पोच असते ना राजे हो आता तर त्या काही ना काही काळा आता मस्त बिलकुल तुमच्या माणसं तुमच्यासारख्या ना तर शंभर रुपयांनी द्यायला पाहिजे आम्हाला लहान ले लेगा लेगा का लेगा? लेगा, लेगा, जा पण बुद्धी लिहिले का तुझ्या डोश्यात डबल डोश्यास झाले का तू काय का खरच लगे कास्त करायला भावच नाही हे रुपयाने घेऊ तू आणि दहा किलो आठशे रुपये जाऊ दीड माहीत याले म्हणते माणसं आला रे मेसेज आता आला घरून जा का बापा सामान हे दिलेच लंबी दिसून राहिली बापा लोणच्याचे सामान लाल मिरची पावडर अंबारी मोहरी डाळ हिंग मीठ हळद बडीशेप लवंग इलायची धनी गूळ मीठ अरे बापरे अरे अरे बांद रे भाऊ भाऊ या लवकर लवकर झाला त्यामध्ये सामान घ्यायला जाऊन